तर नमस्कार सगळ्यांना, मी कोमल बनसुळे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता झाली दुपारची वेळ आणि दुपारचं आमचं आलं आहे पार्सल. तर पार्सल कोणतं आलं आहे ती पण बघा, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ मी थोडं थोडंच टाकणार आहे, दोन दोन तीन तीन मिनटाचं, कारण की आहे ना माझ्या मोबाईलला काय प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती, एवढं मोठं व्हिडिओ जात पण नाही तर, आणि मोबाईलचा जास्तच प्रॉब्लेम व्हायला लागला आहे. माझे केस जास्त म्हणजे असं गळत्यात आहे अजून पण थोडी थोडी, म्हणजे एवढी नाही तर पण थोडी थोडी गळत्यात आहे. ऊन झालं आहे मरणाचं, गरम होतं आहे. आणि तुम्हाला माहीची मज्जा दाखवू का, मी माही कशी काय करते ती गपचीप. मी माहीची मज्जा दाखवते तुम्हाला बरं का. आता बघा आता माहीला तर हो का, माही कशी पार्सल यायचं म्हणून हातात पैसे बिशे घेऊन तंगीतच उभा राहिली आहे ती. बाबा यायचा आहे अजून, त्याला टाईम व्हायचा आहे तरी पण तिथं उभाच राहिली तो का हातात पैसे. बघितलं का तिचा गपचीपच व्हिडिओ काढला मी बसून, आणि गरम होतं आहे मरणाचं. तर बघू शकताय तुम्ही आता कुठलं पार्सल येतं आहे. नुसती फेऱ्या मारती, नुसती फेऱ्या मारती, मला म्हणती व्हिडिओ काढते का तू. नुसतं आलं पार्सल बी बघा आता काय भेटतं आहे ती. हां उघड. ती बाटल्या बघितल्यापासून राहावनाच, मग काय. हळूहळू उघड बघा कसले आहेत. अयो सीएमच आलेत की ग. कसले निवार आहेत ग, ह्या जबरदस्तच आहेत. फुटणार का बाटल्या कसल्या, दाखव त्यांना जा की दाखव. चार आहेत ही नाही जा की. लईच मस्त बाटल्या आहेत गड्या. काढ किती कलर बघू आपण कसला आहे तिथं, कसल्या मस्त आहेत वाटल्या. टोपणं बिपणं आहेत ह्याला हो का. हे ग्लासच लय भारी आहेत, मला हे ग्लासच लय आवडलं. कलर लय छान आहे तिचा. निवारड खायत मग पैसे बी तसंच आहेत मग. कारण की असं घेऊन प्यायच बाई पाणी. नमस्कार सगळ्यांना, कालचा व्हिडिओ काल तिथं स्टॉप केला कारण की तेवढीच हे होतं मोबाईलला, त्यामुळे थोडं थोडं व्हिडिओ काढते. तर असं वाटायला लागले ना ह्या उन्हाळ्यानं, आंघोळ्या केल्या तरी पारसच असले वाटायला लागले, घामच तितका येतो या. केस पण सगळी वर बांधायला लागतंय. तर तुम्ही काल बघितलं असेल माहीचा व्हिडिओ बाटल्यांचा, तर माहीनं काल त्या बाटल्या आणल्यापासनं कुठली बी नवी वस्तू आणू द्या त्याला सोडायचंच नाही कसलंच त्या नवीन वस्तूला. सगळ्या लेकरांचं असंच असतंय असं मला वाटतं, सोडायचंच नाही कसलंच त्या नवीन वस्तूला, सारखं त्याला जपू 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 जपू. आणि मला अगोदर म्हणली मम्मी तू पैसे दे आणि काळी बाटली तुला घे, काळी बाटली तुला घे. आणि परत काय मन फिरलं काय माहिती, परत लगेच मम्मी ही बाटली तुला धर आणि ती बाटली मला दे. आणि तिचं ना झोपूच तर तीच होतं चालू, असं वैताग आणला माहीनं काल इरबळ, लय म्हणजे लय वैताग आणला. झोपूच तर तीच, ही बाटली तुला धर आणि ती बाटली मला दे. आणि ही शाळेत नेते आणि ही घरी ठेवते आणि ही असं करते आणि ही तसं करते. तिला त्या बाटलीतनं काल इरबळ सुधारलं नाही, त्या बाटली 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 सारख्या बाटल्याच. आणि परत सकाळनं तिची मज्जा तुम्हाला सांगायची राहिली, सकाळनं पहाटच उठली, साडेपाचलाच उठली सकाळनं. आणि म्हणली अगं मम्मी मला स्वप्नसुद्धा तीच पडलं, स्वप्नात तिच्या शाळेतली पुरगी आली ती. आणि ती म्हणली ग बाटली किती छान आहे तुझी ज्ञानेश्वरी. आणि म्हणून म्हणली मला आज लई लवकर जाग आली, मला शाळेत जायचं बाटली घेऊन पाण्याची. तर तिने रात्रीच बाटली भरली आणि फ्रीजमध्ये ठेवली होती. तर असं कुणा कुणाच्या इथं होतं आहे नक्कीच सांगा. तिला झोपच लागत नाही, असं काही नवीन वस्तू घरात आली का तिला झोप लागत नाही, आनंदच तिचा गगनातच मावत नाही असं माहीतच आहे.
आपण पण काही बोलत नाही तिला, तिचं तिचं ते चालूच असतंय सारखं सारखं, जाणार उचकणार बघणार, परत ठेवणार परत उचकणार परत बघणार, असं तिचं चालू असतंय. तर आता बघा माझं काम चालू आहे आणि व्हिडिओचं आपल्या काय झालं माहीत आहे का सांगायचं, म्हणजे मोबाईलचं थोडासा माझ्या प्रॉब्लेमच आहे तसं तर सांगायचं झालं तर. आणि मोबाईलचा प्रॉब्लेम आहे आणि जिओला नेटवर्क कधी येत आहे तर कधी जात आहे तर कधी काय होत आहे तर. तर व्हिडिओचं बी मला वाटतंय असं तसं चालू आहे. मी यूट्यूबवर पण बरेच व्हिडिओ बघितले ते की कोणाकोणाचे व्ह्यूज कमी व्हायला लागल्यात, कुणा व्ह्यूज सगळ्याचेच कमी व्हायला लागल्यात, कुणाकोणाचं डॉलर कमी व्हायला लागल्यात, म्हणानेच आपोआपच कमी व्हायला लागल्यात सगळं असं, म्हणजे प्रत्येकाला प्रॉब्लेम यायला लागला यूट्यूबवर. काय माहिती यूट्यूब ही राहतंय का नाही का बंद पडत आहे यूट्यूब. ज्यांचे ज्यांचे मोठे मोठे चॅनल आहेत त्यांना सुद्धा तीच प्रॉब्लेम आहे, मग छोट्यांचा तर आपल्यासारख्यांचा तर काही खरं आहे. तर त्यासाठी आपण आहे तोपर्यंत तर राहू यूट्यूबवर, ज्या दिवशी नसेल त्या दिवशी नसेल बघायला येईन त्या दिवशी. तर मी आता टाकली भाजी शिजायला, सकाळ सकाळची वेळ आहे, भाजी शिजायला टाकली. गरम तर मरणाच होत्या, गॅसपाशी बसल्यावर तर गरम होते मरणाचं, तरी इकडून दरवाजा आहे त्यामुळं तर बरं वाटतंय जरा थोडंसं. तर बघू आता यूट्यूबवर आणि माझा व्हिडिओ एक दिवस आड करून टाकते मी, त्यामुळेच टाकते कारण की मला व्हिडिओ काढायला दोन दिवस लागतात, एक व्हिडिओ काढायला दोन दिवस लागतात मला, असं बोलून हे चालून असलं काय तर म्हणजे मग मी टाकू शकते काढू शकते. तर त्यामुळं व्हिडिओ येत नाहीत आणि व्हिडिओला व्ह्यू पण नाहीत तेवढ्यात, त्यामुळं त्यामुळंसुद्धा इंटरेस्ट आहे ना व्हिडिओ काढायला. व्हिडिओला कमीत कमी 1000 तर व्ह्यूज पाहिजे, 1000-सुद्धा व्ह्यूज आता 1000-सुद्धा व्ह्यूज येत नाहीत. लाईकचं तर विषयच नाही पण व्ह्यूजसुद्धा तेवढे येत नाहीत, त्यामुळं हे होतं आहे. आणि आपला मोबाईल आता झालं आहे, मोबाईलला झालं माझ्या 3-3 वर्ष होऊन गेले मोबाईलला, का झालं आहे काय माहिती. तर त्यामुळं मोबाईल लागला आहे आता गोतं खायला लागला आहे पतंगीसारखा, कधी चलतो आहे तर कधी नाही चलत, तर कधी चलतो आहे तर कधी नाही चलत. आता फोनचं बी तसंच झालं आहे माझ्या, फोन घ्यायला लागलं की पूर्ण ब्लॅक होतं आहे नाही तर पूर्ण पांढरीच पडती स्क्रीन, तिथं फोन उचलायचंच कळत नाही. आणि लावायचं जर झालं तर कधी लागतो आहे कधी नाही लागत, ही पण प्रॉब्लेम झाला आहे. आणि ह्याला दवाखान्यात दाखवायचा झाला तर डॉक्टर पण काय नाही, मोबाईलचं मला लई अनुभव आला आहे, काय काय मी दिलेलं आहे ते यूट्यूब चॅनलच्या आयडीचं, ह्याचं मोबाईल असतं तर त्यामुळं बरेच प्रॉब्लेम झाले ते काय काय यूट्यूबवर लोकांनासुद्धा, त्यामुळं मला मोबाईल द्यायची सुद्धा दुकानात भीती वाटायला लागली आहे. जसं असेल तसं असेल त्याला, तरी पण व्हिडिओ मी टाकत जाईल. व्हिडिओ जर आवडला तुम्हाला माझा तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.